वेंगुर्ले शहर जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिले आहे. ज्या पद्धतीने वेंगुर्ले नगर परिषद, प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक एकत्र येऊन काम करत आहेत, त्यामुळेच वेंगुर्ले नंबर वन असून सातत्य कायम राहिल्यास देशातही अव्वल ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्वच्छ सर्वेक्षण आढावा 2018 कार्यक्रमावेळी केले. स्वच्छ सर्वेक्षण आढावा 2018 कार्यक्रमाला स्वच्छता फेरीने सुरुवात करण्यात आली. वेंगुर्ला नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वच्छतेचा वेंगुर्ले पॅटर्न चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी स्वच्छतेतील विविध गोष्टींचा आढावा घेतला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कोकणी माणूस सुरुवातीला कोणतीही गोष्ट आचरणात आणतो व नंतरच कृतीत करतो. विकास कामांसाठी निधीची कमतरता नसून चांगल्या कामांसाठी शासनाकडून निधी नेहमीच मिळतो. काम जास्त करतो पण त्याचे कागदोपत्री सादरीकरण कमी दाखवतो. वेंगुर्ले नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. वैभव साबळे, तो आता फॉर्मॅलिटी नाही, मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण फॉर्मॅलिटी म्हणून नाही, तो जसं नगराध्यक्ष साहेबांनी सांगितलं तसं कलेक्टर आलेत हा महत्त्वाचा विषय नाही आहे. कलेक्टर कोणत्या गोष्टी करता आले तो महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गगराणी साहेब आले असतील तर त्यांच्या वेळी काहीतरी नगर परिषदने काहीतरी विशेष बाब काहीतरी केली असेल म्हणून ते या ठिकाणी बघायला आले असतील. तसं यावेळी आपण वेंगुर्लामध्ये आल्यानंतर मागच्या 3 वर्षापासून आणि माझ्या मॅक्सिमम कार्यकालामध्ये वेंगुर्लाची घडामोड आपण बघत आहोत. सर्व दृष्टीने मला असं वाटतं की एक आजचं तर स्वच्छतेचं ऑकेजन आहे, परंतु सगळ्या नगरसेवकांसोबत नेहमी बोलायला मिळत नाही. सर्व दृष्टीने आपली वेंगुर्लाची, मग ते आपले रेग्युलरचे प्रकल्प असू देत, आपले रिझर्वेशन डेव्हलपमेंटचा विषय असू दे किंवा बाकीचे जे पण काही शासनाच्या योजना आहे, तो सर्वांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या 8 नगरपंचायती नगरपालिका आहे त्याच्यात वेंगुर्ला निश्चित पहिल्या 3 मध्ये आहे. एक नंबर मी प्रत्येक वेळी नाही म्हणणार, एक नंबर, कारण काही काही प्रश्न आहेत ते तुम्हालाही माहीत आहेत की ते प्रश्न सोडवणं आवश्यक आहे, परंतु पहिल्या 3 मध्ये मात्र प्रत्येक ठिकाणी वेंगुर्लाचा रँक आहे. तो आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी पहिला कसा यायचा, स्वच्छतेच्या बाबतीत तर आपल्याला माहीत आहे आपण देशात पहिलं म्हणतो म्हणजे जिल्हा आणि राज्य हे आलंच, परंतु बाकीच्या ज्या आपल्या योजना आहेत किंवा बाकीचे जे आपले उपक्रम आहेत ते पण आपण कसे तडीत नेता येईल याच्याकडे निश्चित आपण खात्री करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मला खात्री वाटते की ज्या पद्धतीने सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छतेचं काम केलं, तसंच सर्वांनी एकत्र येऊन कुठली पण पुढची, कारण ही आता एक सवय लागली, एकदा आपल्या स्थानिक प्रशासनाला किंवा स्थानिक नगरपालिकेला मिळून काम करण्याची सवय लागली तर जे पण काय कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझममधून आपल्याला चांगले काहीतरी उपक्रम हे निश्चितपणे करता येतात. आपल्याकडे निधीची कमतरता अजिबात नाही. काही आमच्यावर टीका होत असते की तुम्ही फक्त काही 2-3 नगरपालिकांना जास्त निधी वगैरे देतात, तर तसं काही नाही. जे लोक परफॉर्मिंग करतात त्यांना जास्त निधी हा मिळत असतो, तर त्या दृष्टीने पण आपण खूप चांगला या ठिकाणी विचार करून प्रयत्न केला पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीत नगराध्यक्ष साहेबांना पण मी सांगितलं आणि वैभवला पण सांगितलं की तुम्ही केलेल्या कामामुळे आज सगळ्या लोकांचं लक्ष तुमच्याकडे आहे, म्हणजे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त 12,000 पॉप्युलेशनच्या शहराकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे किंवा फक्त 8.5 लाख 9 लाख लोकसंख्येच्या जिल्ह्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे, त्याला कोणी जिल्हाधिकारी किंवा CO किंवा CO चीफ ऑफिसर हे जबाबदार नाही, तर इथले जे लोक आहेत त्या लोकांची मानसिकता, आपल्या लोकांच्या स्वच्छतेच्या सवयी, ह्या सर्व गोष्टी याच्यात जबाबदार आहेत. फक्त आपण या आज मला येण्याचं कारण असं की फक्त हे सर्व असताना पण कधीकधी असं होतं की डॉक्युमेंटेशन किंवा प्रेझेंटेशन याच्यामध्ये जर आपण मागे पडलो तर आपला क्रमांक जातो. आणि इतर जी शहरं आहे काही, म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणत असतो की आम्ही करतो जास्त आणि दाखवतो कमी. इतर शहरं जी आहेत काही असतील ते खूप जास्त मोठा मोठा बडेजाव करून दाखवतात आणि प्रत्यक्षात मात्र फोदापाड निकला चुहासारखी परिस्थिती असते इतर राज्यांमध्ये. तर आपल्या कोकणात असं अजिबात नाही. आपला कोकणी माणूस जे काय आहे ते आधी आपण आचरणात आणतो आणि मग नंतर पुढे बाकीच्यांना सांगतो, शिकवायला जातो, पहिले आपल्यापासून सुरुवात करतो. ती खूप चांगली सवय आहे. त्याच्यामुळेच जो सिटीजन फीडबॅकचं मी सांगितलं 1000 गुण, त्याच्यामध्ये आपल्याला 100% गुण मिळतील याची प्रत्येकाने आपली आपली जबाबदारी घ्यायची. आपल्या आपल्या वॉर्डमध्ये एखाद्या 1-2 वॉर्डमध्ये जर आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक जर टीमला मिळाला तर मात्र संपूर्ण म्हणजे शहराचं ते डाऊनस्केल होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने जर आपल्या आपल्या वॉर्डची जबाबदारी घेतली तर मला असं वाटतं 100% आपली नगर परिषद ही
पहिल्या क्रमांकावर देशामध्ये येईल. आपण विषय हा पहिल्या क्रमांकातच ठेवायचा आहे, दुसरा किंवा तिसरा किंवा टॉप थ्री वगैरे असं काहीच नाही ठेवायचं. कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे, एक नंबर जो असतो सचिन तेंडुलकर जो असतो तो एकच असतो, ठीक आहे, मग बाकीचे येतात जातात सर्व असतात. तर तसं आपल्याला सचिन तेंडुलकर बनायचं ह्या उद्देशाने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. आपल्या सर्व प्रगतीसाठी आपल्या शुभेच्छा, थँक्यू. यानंतर जिल्हाधिकारी यांनी कॅम्प येथील कचरा डेपोला भेट दिली व येथील स्वच्छतेबाबत विविध प्रकल्पांची पाहणी केली. ज्या ठिकाणी पूर्वी दुर्गंधीने नाक दाबावे लागे त्याच ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केल्यामुळे त्या जागेला स्वच्छ भारत पर्यटन स्थळ असे नाव देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कचरा डेपो म्हणजे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ येथे जेवणाचा आस्वाद घेतला, तर शहरवासी स्वच्छतेबाबत राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासक संतोष जिरगे, नगराध्यक्ष राजन गिरप, तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी वैभव साबळेसह उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गोंडळकर, प्रशांत आपटे, प्रकाश डिचोलकर, तुषार सापळे, धर्मराज कांबळी, संदेश निकम, नागेश गावडे, शैलेश गावडे, सुमन निकम, पूनम जाधव, कृपा गिरप, स्नेहा खोबरेकर, कृतिका कुबल, शीतल आमचेकर, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, नगरपरिषद प्रशासक अधिकारी, कर्मचारी, शाळांचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 13 जानेवारी आज आमचे माननीय जिल्हाधिकारी साहेब स्वच्छता आढावा घेण्यासाठी वेंगुर्ल्यात आले आणि आम्ही संपूर्ण नागरिकांची, शाळेच्या मुलांची आणि आम्ही सगळे नगरसेवक आणि स्टाफ यांची एक स्वच्छता रॅली काढली. ही आपली दाभोली नाक्यावरून पूर्ण एक सर्कल मारून रॅली पूर्ण केली आणि नियोजनबद्धरित्या रॅली झाली. तसंच ह्या रॅली आमचे माननीय जिल्हाधिकारी साहेब, प्रशासकीय अधिकारी आमचे गिरगे साहेब, तहसीलदार साहेब हजर होते आणि नंतर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात त्यांचं आमचे जे डॉक्युमेंटेशन आहे, जे पेपर वर्क बनवलेलं होतं स्वच्छता सर्वेक्षण 2018 संबंधात, ते सर्व त्यांनी चेक केलं आणि त्यांनी काही आम्हाला त्यात मार्गदर्शनही केले. एक दोन काही त्रुटी होत्या त्या पण त्यांनी सांगितल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्कृष्टपणे आम्हाला मार्गदर्शन केलं. तिथून आम्ही सर्वजण वेंगुर्ल्याच्या काही स्पॉट बघत आमच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ इथे आलो आणि तिथे त्यांनी सर्व ह्या जागेची पाहणी केली आणि ते खुश झाले आणि तिथे त्यांना आम्ही एक दुपारचं जेवण इथे ठेवलेलं आणि ह्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ म्हणजे कंपोस्ट डेपो येथे त्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि ते आनंदी झाले आणि त्यांनी आम्हाला असा अभिप्राय दिला की तुम्ही ह्या स्वच्छ सर्वेक्षणच्या स्पर्धेत नक्कीच पहिल्या 3 मध्ये याल आणि आम्हाला स्वतःलाही खात्री आहे की आम्ही पहिल्या 3 मध्ये आमचा देशात नंबर येईल. धन्यवाद. नमस्कार. आज वेंगुर्ला नगर परिषदेचा मुख्याधिकारी म्हणून मला सार्थ अभिमान आहे की आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी श्री उदयजी चौधरी हे आज वेंगुर्ला शहरामध्ये आले. त्यांनी खास करून वेंगुर्ला नगर परिषदेला भेट दिली, आपल्या जे काही डॉक्युमेंटेशन होतं याबद्दल त्यांनी रिव्ह्यू घेतला आणि या दौऱ्याची सांगता आपण स्वच्छ भारत पर्यटन स्थळ अर्थात वेंगुर्ल्याचा कचरा डेपो येथे केली, जिथे एक स्नेहभोजनाचा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. आपण 31 डिसेंबरलाही नववर्षाच्या स्वागताची जो स्नेहसंमेलन आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम आमच्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवला होता तोही याच ठिकाणी ठेवलेला होता आणि यावरून तुम्हाला लक्षात येईल की वेंगुर्ल्याचं शहरच नाही तर वेंगुर्ल्याचा कंपोस्ट डेपो पण केवढा स्वच्छ आणि साफसुथरा असतो. तर ह्याच कंपोस्ट डेपोला आम्हाला आमची स्ट्रेंथ बनवायची, आमची ओळख बनवायची आहे आणि आज उदयजी चौधरी साहेबांच्या आगमनाने आणि त्यांच्या कौतुकाने आम्हाला अजून स्फुरण चढलेलं आहे. येत्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 वेंगुर्ला निश्चितच प्रथम क्रमांक पटकावेल अशी मला पूर्ण खात्री आहे. यासाठी सर्व नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, माननीय नगराध्यक्ष, माननीय उपनगराध्यक्ष, सर्व सभापती तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका यांसोबतच सर्व पत्रकार बंधू आणि समस्त वेंगुर्ला नगरवासी यांचंही मी मनापासून आभार मानतो, कारण ते आहेत म्हणून आज वेंगुर्ल्याचं हे नाव आहे, वेंगुर्ल्याचं हे यश आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून आभार आणि येत्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी तुमच्या सहभागाची, तुमच्या सहकार्याची पूर्ण अपेक्षा ठेवतो.
पुन्हा एकदा जय हिंद, जय भारत, धन्यवाद. कोकण लाईव्हसाठी सुरेश कौलगेकर, वेंगुर्ला.